श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. दरिद्रता दूर करण्यासाठी, घरामध्ये भरभराट होण्यासाठी बऱ्याच वेळेला आपला उद्योगधंदा व्यवसाय असतो किंवा आपले मिस्टर जॉब करतात, आपण स्वतः जॉब करतो, जो काही पैसा येतो तो पुरवल्या जात नाही, पैसा येणारा कमी आणि आपलं देणं जास्त. बऱ्याच वेळेला अशा परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो. सतत आर्थिक नुकसान, अनावश्यक खर्च होणं, अशा बऱ्याच समस्या. म्हणजे काय की माता लक्ष्मीची कृपा नाही, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाहीये, अशा समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला घरातील कुलस्त्रीने, घरातील महिलेने जर वैभव लक्ष्मी मातेचं 11 शुक्रवार व्रत किंवा 21 शुक्रवारचं जर व्रत केलं तर तुम्ही बघाल की अगदी पहिला, दुसरा, तिसरा शुक्रवार, म्हणजे जसे जसे शुक्रवार तुमचे जातील तसं तसं तुमच्या घरामध्ये भरभराट होत आहे. जो काही पैसा येतोय तो टिकत आहे. घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता आलेली आहे. उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालत आहे. आणि कुठेतरी आपण म्हणतो ना की नशिबाची साथ मिळणं, काम कोणतंही असू द्या, छोटं असू द्या, मोठं असू द्या, नोकरी असू द्या, व्यवसाय असू द्या, तुमच्या कामामध्ये नशिबाची साथ म्हणजे माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी, आपल्या पतीला, मुलांना, स्वतःला, आपल्या त्यांच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी, घरामध्ये भरभराट होण्यासाठी हे जे वैभव लक्ष्मी मातेचं जे व्रत आहे ते अतिशय प्रभावशाली आहे. याशिवाय जर तुमची कोणती एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, जसं की माझं स्वतःचं घर व्हावं किंवा संतान प्राप्ती व्हावी किंवा मला नोकरी लागावी, माझ्या मिस्टरांना, मुलांना नोकरी लागावी, त्यांचं प्रमोशन व्हावं, अशा तुमच्या एखाद्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही हे वैभव लक्ष्मी व्रत करू शकता. तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. मी स्वतः वर्षातून एक वेळा हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करते, पण असं काही नाही, तुम्ही वर्षातून 2 वेळा जरी हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत केलं तरीही चालेल. माझ्या तर नातेवाईकांमध्ये असं आहे की एक जण आहेत, त्या 12 महिने वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करतात. आणि आपण जे म्हणतो ना की चहूबाजूने धनधान्याचा जो ओग, की म्हणजे हात लावेल तिथे पैसा, अशी म्हणजे त्यांची एवढी प्रगती आहे. तर कोणाला म्हणजे अगदी 12 महिने करायचं असेल हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत, तर तुम्ही 12 महिन्याचं सुद्धा करू शकता, काहीही हरकत नाही. असं काही नाही की 11 करावं किंवा 21 करावं, पण जनरली 11 किंवा 21 शुक्रवारचं हे व्रत बऱ्याच महिला करतात. आता इथे प्रश्न येईल की फक्त महिलांनीच करावं का, पुरुषांना करायचं असेल तर? बघा, दादा लोक पण करू शकतात, काही हरकत नाही, पण महिलेला आपण कुलस्त्री मानतो. आणि घरातील कुलस्त्रीने जर हे व्रत केलं तर अगदी घरातील संपूर्ण जे कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांना याचा फायदा होतो, म्हणून म्हटलं जातं कुलस्त्रीने. बाकी तुम्ही नवरा बायको जोडीने करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये पुरुषांनी केलं तरी चालतं, महिलांनी केलं किंवा मुला मुलींनी, अगदी म्हणजे लग्न झालेले न झालेले प्रत्येकाने हे व्रत केलं तरीही चालतं. आता प्रश्न येतो की कोणत्या शुक्रवारपासून करावं, तर बघा असं काहीही नाही. आता येणारा जो शुक्रवार आहे किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर येणारा जो शुक्रवार असेल त्या शुक्रवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता, काहीही हरकत नाही. तसं तर जनरली बरेच जण करायचं म्हटलं तर श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना या महिन्यापासून करतात, पण वर्षभरामध्ये कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. फक्त जो पितृपक्ष असतो तर पितृपक्षातील शुक्रवार सोडून, किंवा आपण म्हणतो धोंड्याचा महिना जो असतो तर धोंड्याच्या महिन्यातील शुक्रवार सोडून आपण कोणत्याही शुक्रवारपासून या महिन्याला या व्रताला सुरुवात करू शकतो. आता तुम्ही ज्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी सुरुवातीला तुम्हाला व्रत करण्याच्या अगोदर, म्हणजे तुम्ही पूजा मांडणी वगैरे करताय तर सकाळीच, म्हणजे जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करता तर त्याच वेळेला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे की मी 11 शुक्रवार करणार आहे किंवा 21 शुक्रवार करणार आहे किंवा 12 महिने, अगदी वर्षभर करणार आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता. मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या म्हणजे जुन्या पद्धतीने सांगणार आहे. आजकाल ना खूप पद्धती निघालेल्या आहेत की असं तसं तसं बरेच बदल, तर तुम्हाला त्या पद्धतीने हवं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी स्वतः जे करते ना की आपला भाव, आपली भक्ती महत्त्वाची आहे, ना की मी पूजा अशीच मांडली, मी पूजा तशीच केली, मी या पद्धतीनेच केलं त्या पद्धतीने केलं, असं काही नाही. भले तुम्ही किलोभर फुलं पूजा मांडणीसाठी वापरले, खूप मोठी पूजा मांडणी केली, अगदी सगळं केलं, पण तुमचा त्या सेवेमध्ये भावच नसेल, तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असताल, दिवसभर सगळं केलं पण जेव्हा पूजा करताय,
कथा वाचताय तेव्हा तुमचं त्याच्यामध्ये लक्षच नसेल, तुमचं मनच लागत नसेल, तर तुमच्या या सेवेला काहीही अर्थ नाही. इथे भलेही तुम्ही पूजा न मांडता व्रत उपवास करा, भलेही तुम्ही उपवास न करता हे व्रत करा, तुम्हाला फायदा मिळेल. पण मन आपलं स्वच्छ असावं, प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने आपण कोणतंही व्रत असेल किंवा उपवास असेल ते आपण करायला हवं, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. आता त्या शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे. सुरुवातीला तुमचा फ्लॅट असू द्या, घर असू द्या, मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला झाडायचं आहे, फ्लॅट असेल तरी सुद्धा आपलं समोर झाडून घ्यायचं आणि त्या दिवशी पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं. हे पाणी मुख्य प्रवेशद्वारावर स्प्रिंकल करायचं. उंबरठ्याला हळदीचं लेपण करून घ्यायचं, कारण या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होणार आहे. आपण त्यासाठीच तर वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करणार आहोत. मग माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे आणि मुख्य प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी आपल्याकडे येते. माता लक्ष्मी तुमचं मुख्य प्रवेशद्वार आकर्षित असेल तरच ती आकर्षित होईल. त्याच्यामुळे ही गोष्ट आवर्जून करायची. हळदीचं पाणी स्प्रिंकल म्हणजे सडा जे मारतो त्याच्यात हळद आणि उंबरठ्याला हळदीचं लेपण, त्याचबरोबर उंबरठ्याची पूजा करायची आणि गुलाबाचं अत्तर असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर किंवा मुख्य प्रवेशद्वारामध्ये स्प्रिंकल करायचं आहे आणि गुलाबाच्या सुगंधाची वगैरे अगरबत्ती असेल ती सुद्धा मुख्य प्रवेशद्वारात लावायची आहे. शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा मुख्य प्रवेशद्वारामध्ये तुम्हाला दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर दोन दोन दिवे लावायचे आहेत. कोणत्याही तेलाचे लावू शकता, मातीच्या पंतीमध्ये लावायचे आहेत. आता प्रश्न येतो की तो म्हणजे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करण्यासाठी पूजा कशी करायची. आता तुम्हाला हे व्रत जे आहे, पूजा वगैरे जी आहे, ती जनरली संध्याकाळी केली जाते, जो प्रदोष काळ असतो त्यावेळेमध्ये केली जाते. पण तुम्हाला त्यावेळेमध्ये शक्य नाही आहे, तुमची डे नाईट ड्युटी वगैरे आहे, त्यावेळेला तुम्ही कामावर असता, तर तुम्ही अगदी सकाळी पूजा केली आणि रात्री तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये जरी उपवास सोडला तरीही चालतो, काहीही हरकत नाही. पण तुम्हाला जर वेळ असेल तर संध्याकाळी जी प्रदोष काळ असतो, दिवे लागण्याची वेळ, त्यावेळेला आपल्याला पूजा करायची आहे. पूजा अतिशय साधी सोपी पूजा मांडणी. एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्या अगोदर सुरुवातीला स्वस्तिक काढून घ्यायचं. शक्य असेल तर खाली हळदीचं म्हणजे लेपण सारवून घेतलं, त्याच्यावर स्वस्तिक काढलं, त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवला, अतिशय उत्तम. चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची, त्या चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र अंथरायचं. माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तो माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा. त्याच्यानंतर समोर थोडीशी तांदळाची रास टाकायची, त्याच्यावर तांब्याचा तांब्या ठेवायचा, त्याला समोर स्वस्तिक काढायचं, पाच उभ्या रेषा काढायच्या कुंकवाने, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं. हळद, कुंकू, अक्षदा, लाल फूल, एक रुपयाचं नाणं, सुपारी त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावर पाच नागवेलीची पानं ठेवायची. नागवेलीची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवायची. त्याच्यावर एक प्लेट ठेवायची, त्या प्लेटमध्ये सुद्धा तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुमच्याकडे जे धन असेल, जसं की एखादा सोन्याचा मणी असेल, अंगठी असेल, किंवा सोन्याचा काही हार असेल, बांगड्या असतील, जे काही तुमच्याकडे आहे सोनं ते ठेवायचं. आणि काहीही नसेल तर अगदी काही नाणी असतील, एक रुपये, पाच रुपये, दहा रुपये, ते ठेवलं तरीही चालेल. आणि तेही नसेल तर अगदी सुपारी ठेवून त्याची पूजा केली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आपला भाव, आपली भक्ती महत्त्वाची आहे. ते ठेवलं समोर, दोन विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी, गणपती बाप्पा म्हणून आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे. एक तेलाचा दिवा लावायचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा का? कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत म्हणून तुपाचं एक निरांजन आवर्जून लावायचं. गंध लावायचं, माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यानंतर जे आपण सोनं वगैरे सुपारी काही ठेवली असेल त्याच्यावर हळद, कुंकू, लाल फूल मिळालं, गजरा मिळाला, तर तो माता लक्ष्मीला तिथे अर्पण करायचा. गणपतीची सुरुवातीला पूजा करून घ्यायची आणि नंतर माता लक्ष्मीची पूजा करायची. आणि नैवेद्याला आवर्जून खीर बनवायची आहे आणि खीर बनवताना जर तुम्ही त्याच्यामध्ये केसर टाकलं तर अतिशय उत्तम आहे. खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ही साधी सोपी अशी पूजा झाली की तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताचं एक छोटंसं पुस्तक मिळतं, ते पुस्तक पण आवर्जून असावं. इथे पूजेमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. त्यातून मग तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची जी कथा असते, कहाणी असते, ती वाचायची आहे. त्यानंतर गणपतीची आरती, वैभव लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर मग संध्याकाळीची तुमची ही पूजा झाल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. सुरुवातीला ही जी खीर आहे
ती थोडीशी खायची नैवेद्याची आणि त्याच्यानंतर जो काही आपण सात्विक स्वयंपाक बनवलेला असेल, वरण भात भाजी पोळी, ती तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही या खिरीसोबतच जर वरण भात भाजी पोळीचा सगळा स्वयंपाक तुम्ही जो बनवलाय त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो, काहीही हरकत नाही. या दिवशी आता याचे नियम काय आहेत, तो शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, घरामध्ये बनवायचं सुद्धा नाही आहे. या दिवशी आवर्जून म्हणजे शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा, त्यानंतर बाहेर परांडणं वगैरे या गोष्टी घेऊ नका. त्याचबरोबर सुतक असेल, पिरियड्स असेल तर तो शुक्रवार सोडून द्या. त्याच्या पुढच्या शुक्रवारपासून जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करा. आता आपल्यापैकी बरेच जण असतील की त्यांना उपवास करणं शक्य नसेल, मेडिकल इश्यू असेल किंवा काही त्यांचा प्रॉब्लेम असेल, तर अशावेळी तुम्ही जे काही खाता सात्विक जेवण जेवून तुम्ही मी ज्या पद्धतीने पूजा सांगितली या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाईम तीन टाईम जे काही जेवता ते तुम्ही सात्विक जेवण जेवू शकता, कारण इथे सुद्धा आपला भाव आपली भक्ती महत्त्वाची आहे. उपवास केला म्हणजेच माझं व्रत सुफळ संपूर्ण होणार असं अजिबात नाही. तुम्हाला उपवास वगैरे जमत नाही, तुम्ही ही पूजा असेल, सेवा असेल, कथा असेल हे अगदी मनापासून वाचन करा, तरी सुद्धा वैभव लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल, दिवस पालटतील, चांगले सुखाचे दिवस येतील. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की आयुष्यामध्ये राजयोग येणं किंवा सोन्याचे दिवस येणं, नक्कीच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने, वैभव लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमचे दिवस पालटतील आणि सोन्याचे दिवस जे आपण म्हणतो ते तुमच्या आयुष्यामध्ये येतील. आता ही जी आपण पूजा मांडणी केलेली आहे ही त्या दिवशी अशीच राहू द्यायची. जर तुम्ही सकाळी पूजा करणार आहात तर याच पद्धतीने तुम्हाला सकाळी सुद्धा पूजा करायची आहे, दिवसभर ही पूजा ठेवायची. आपण संध्याकाळी पूजा केली तर रात्रभर ही पूजा ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हळद कुंकू अर्पण करायचं, दिवा लावायचा, काहीतरी गोडाचा दूध साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि ही पूजा मांडणी जी आहे ती उचलायची आहे. उत्तर पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे. आता या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि जे आपण सुपारी टाकलेली आहे प्रत्येक शुक्रवारी आपण तीच वापरली तरीही चालते. हे जे पाणी आहे तुळस सोडून घरातील कोणत्याही झाडाला टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ती आपण वापरली तरी चालतं प्रत्येक शुक्रवारी. आणि जे खाली तांदूळ ठेवलेले आहेत तर हे थोडेसे तांदूळ आपल्या साठवणीतल्या धान्यामध्ये टाकायचे आणि थोडेसे चिमण्यांना पाखरांना तुमच्या बाल्कनीत गच्चीवर अंगणात जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल तर तिथे टाकायचे आहेत. आणि 11व्या गुरुवारी जर तुम्ही 11 गुरुवारचा संकल्प केला असेल तर 11व्या गुरुवारी उद्यापन करायचं आणि 21 गुरुवारचा संकल्प केलेला असेल तर 21व्या गुरुवारी उद्यापन करायचं. आणि तुम्ही 12 महिन्याचे करत असाल तर याला उद्यापनाची वगैरे अशी काही गरज नाही. जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार वगैरे असतात तर त्याच महिन्यामध्ये जसं गुरुवारी आपण बायकांना हळदी कुंकाला वगैरे बोलवतो तर त्या पद्धतीने तुम्ही श्रावणातल्या एखाद्या शुक्रवारी किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी हळदी कुंकाला वगैरे बायकांना बोलवून तुम्ही एक म्हणजे मान सन्मान स्त्रियांचा करू शकता. तर या पद्धतीने हे व्रत जे आहे आपण प्रत्येकजण करू शकतो. तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर दिवसभर उपवास करायचा, उपवासाचे पदार्थ खायचे आणि रात्री पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा. आणि उपवास करणं शक्य नसेल तर न करता हे व्रत सांगितलेल्या पद्धतीने करायचं.